किती खरेदी केली फक्त दोन तीन अन्न केला पाऊस सुरू झालेला आहे बघा आजारी पडल्यास मग कळते मी भिजणार आहे नवीन व्लॉग मध्ये मी वर्षा आणि मी कृष्णा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आणि आजी आहे पण किचन मध्ये आजचा चहा कोणी बनवलाय आजी येस कारण की पप्पा म्हणत होते की असं आहे का मला माहितच नव्हतं बरं माझ्या आईनी बनवलाय आणि श्रीच्या आजीनी बनवलंय तर खूप जण म्हणतात की श्रीचं ऍडमिशन घेतलेलं नाही का किंवा तो शाळेत जात नाही का तर आज त्याच्या स्कूलचं जे काही ऍडमिशनची प्रोसिजर आहे ती कम्प्लीट झालेली आहे सो आता युनिफॉर्म वगैरे सांगितलंय जे काही बाकीच्या वस्तू असतात तर त्याची बरीचशी शॉपिंग करायची आहे कारण बघा पावसाचं वातावरण आणि कोल्हापुरामधला पाऊस तुम्हाला माहिती आहे आणि सुरू म्हणजे आता सुरू झालाय पण खूप मोठा पाऊस असतो त्यामुळे मग छत्री रेनकोट सगळ्याच गोष्टी घ्यायच्या त्यासाठी आता आम्ही चहा घेऊन लगेच निघतो कारण थोडासा पाऊस उघडला तोपर्यंत जाऊन येतो आणि श्री आणि आई घरीच थांबतील पाऊस पाण्याचं नको म्हणता येते सो आम्ही दोघं जाऊन शॉपिंग करून येतो आणि चला बघतो मी सुद्धा आमच्या सोबत राहा चहा घेतो त्यांनी भेटतो आणि काय काय खरेदी करणार ते पण बघा आहे ना आणि वातावरण नेहमी सारखंच तुम्हाला चष्म्या ज्याच्यावरती दिसत असेल बघा पावसाचे थेंब पडत आहेत तर होपसो की आमची खरेदी होईपर्यंत पाऊस येऊ नये है ना गर्दी आहे ॲज युजल आमचं फेमस जे प्रसिद्ध स्पॉट आहे तिथं आलो आहे ते म्हणजे महाद्वार रोड बऱ्यापैकी स्वस्त आणि चांगल्या वस्तू पण मिळतात तर तिथं काही थोडीशी खरेदी आहे त्यानंतर डी मार्टला पण थोडी शॉपिंग आहे बघू कसं काय होत ते स्त्रीपेक्षा जास्त वर्ष एक्सायटेड आहे जे त्याचं स्कूल काय साहित्य स्कूलचं ते घेण्यासाठी याच एरियामध्ये त्याच्या स्कूलचा युनिफॉर्म पण मिळतो म्हटलेले आलेलो आम्ही पण अवेलेबल नाही अवेलेबल नाही बाकीच्या गोष्टी आपण घेऊ पटकन परत परत येणं होत नाही यांना वेळ नसतो सो चला आता जावळ्याचा गणपती म्हणून आहे तर तिथं आलोय आम्ही म्हणजे अगदी इकडे रंगाळा आणि या बाजूला आम्ही डी मार्ट कडे जाताना ते आहे तर म्हणलं दर्शन घ्यावं आणि मग पुढे जावं पाहू शकता खूप वेळा रंकाळ्याच्या जवळ गेलं की तिथे जावळाचं गणपती बालगणेश मंदिर आहे तर खूप इच्छा होती की हा गणपती पाहायचा आणि बऱ्याच वेळा आम्ही ठरवायचो की दर्शन घेऊन जायचं पण तिथनं जाताना काहीतरी काम निघायचं येताना काहीतरी त्यामुळे ते राहून जायचं पण आज म्हटलं की नाही काही झालं तरी दर्शन घेऊया आणि हा बालगणेश आहे म्हणजे जावळ असणारं बाळ असताना त्या वयातला गणपती आहे तर छान प्रसन्न वाटलं दर्शन घेऊन आणि त्यानंतर मग आम्ही पुढच्या खरेदीला निघालो इकडे पाहू शकताय रंगळा चौपाटी खोपली गाडी तर आवाज नाही आलोय आपण डी मार्टला आतमध्ये काही शूटिंग अलाउड नाही आहे तरी पण बघू कसं काय होत ते जर अलाउड केलं तर थोडस शूटिंग करतो तर महिना संपायला काही दिवसच बाकी आहेत आणि पेमेंट झालं की मग आम्ही डी मार्टला येतो आणि महिनाभराची खरेदी करतो पण आज येण्याचं कारण असं की श्रीचं ॲडमिशन घेतल्यानंतर त्याला ज्या काही गोष्टी सांगितल्या टीचरनी तर त्या सगळ्या घ्यायच्या होत्या त्यामुळे जास्त तर आम्ही आलो डी मार्टला अदरवाईज आणखी 8-15 दिवस आम्ही आरामात लोटू शकतो पण त्याचं जे काही स्टेशनरी आहे रेग्युलर आता त्याला जे लागणारच आहे ते घेण्यासाठी आलेलो
त्यामुळे जास्त नाहीये, पण मोजकी का होईना त्याच्या उपयोगाची शॉपिंग करणं पण गरजेचंच होतं. आणि आमचं सुद्धा घरातलं काही साहित्य थोडंफार संपलेलं होतं, अगदी मोजकं तेवढंच घेण्यासाठी आलेलो. तर इकडे तुम्हाला दिसत असेल खूप सारे वॉटर बॉटल्स आणि बरंच काही आहे. तर मीच कन्फ्यूज होते काय घेऊ आणि काय नाही ते, कारण माझ्या शाळेच्या वेळेस सुद्धा मी एवढी एक्साइटेड नसेल एवढी सीसाठी आहे. जसं अगोदरच सरकार तुम्हाला म्हटलं की खूप एक्साइटेड आहे वर्षा, तर खरंच मूल जेव्हा पहिल्यांदा शाळेला जाताना तेव्हा खूप वेगळ्या फिलिंग्ज असतात. त्या पहिल्यांदा जातोय श्री सुद्धा, सो त्यासाठी टिफिन वगैरे घ्यायचाच होता. किती खरेदी केली फक्त दोन तीन नग गेला. एटीएम खाली झाले मला म्हणते एंड आहे म्हणते एंड असते तुमचा. श्रीची खरेदी आता घरी गेला दाखवतो. ओके चला, झाली आपली शॉपिंग डिमार्टची आणि आता निघालोय आम्ही घरी. जरास पावसाचं वातावरण झालंय सरकारी हिअर आणि चलो अभी निकलते. हे केस धुतलेले त्यामुळे भोपळे सोडले तुम्ही आणि थोडेसे बोलले आहेत आणखी. तर आता रंकाळ्याच्या इथेच त्या दादा मुस्ताशी पाणीपुरी देतात, तर म्हटलं इथून जात होतो तर खाऊन जावी कारण परत परत नाही होत. आणि सरकारांचं चाललंय की रेनकोट घे रेनकोट घे. तर चला पाऊस जाऊ द्या, कधीचा भिजायला पण पाहिजे. नाही नाही आजारी पडल्यास मग कळते मी भिजणार आहे. दादा द्या ना लवकर. घरी जायचं ठरलेलं परंतु अचानक रस्त्यातच पाणीपुरीचा हा स्टॉल दिसला आणि मग राहवलं नाही. सो म्हटलं आलोय तर खाऊन जाऊया. रेनकोट घालून दोन पार्सल दोन पार्सल झालं. चला पाऊस आला आहे बघा कशी घुस पांढरं झालं. अरे बापरे टॉवेल किती सुंदर आहे. तो का कसला आहे टॉवेल तुझा. आपण एक एक करून दाखवू. जरा चहा घेतो आम्ही फ्रेश होतो आणि मग तुम्हाला दाखवतो काय काय आणलं. दाखवते सगळं दाखवते तुला. पाऊस सुरू झालेला आहे बघा. मोठा आहे आणखी खूप मोठा आहे. सलाडसाठी बाळा तुला हा श्रीचा टिफिन हे ना बाळा. अरे एवढी आवडली किशी घ्यायला लागला ती हँकी.
त्यानंतर आमच्या ह्या पण माहिती आहे शेंडी वगैरे येते ना म्हणून बघ इकडनं या बाजूने पण खूप सुंदर आहे. आता या दिवसामध्ये सर्दी वगैरे होते ना त्यामुळे मग ते आणले त्याला. त्यानंतर वाव बिस्किट खायचं पण त्या ड्रायफ्रूट. श्रीला रेनकोट इकडे बघा घालून दाखव रे श्री परत परत नंतर चिकट होत ते एकदा डब्बा आणल्यानंतर या दिवसात तर खूप चिकट होत. तुझ्या आवडीची आहे बघ खोलून बघ त्याला समोरून तस नाही बोलायची तसं असते का तस एवढ्या वस्तू बारीक बारीक एवढी भारी. मी पण घेऊन जाऊ ड्युटीला घेऊन जाऊ तुझी बॉटल. अरे बघा स्पून पण आहे. हा मला एवढा ब्रँडेड नाहीये पण काय होतं माहिती का बऱ्याच वेळा ना म्हणजे आज हा दिला तर उद्या तो असावा किंवा एक एक्स्ट्रा असावा काही वेळा काही येऊ शकतं हरवलाच तर अचानक काय म्हणून हा एक्स्ट्रा एक साधा वाला आणलाय एक छान आणलाय. त्यानंतर फुटाणे हे लागतात हेल्दी पण असतात सर्दी वगैरे झालंच पण याच्याने सर्दी आळते. त्यानंतर श्रीचे आवडते पापड हे सगळ्यासाठीच आहेत तसं तर श्री आणि मी खूप आवडीने खातो आईने आणलेले पण खातो ते पण खातो आता हे जे रेग्युलरचे नेल कटर आता हे हरवायचं ना जर वेळेस तू ह्याचं तोडून टाकतोस हे व्यवस्थित जपून ठेवायचं नेल कटर जे साहित्य संपलं होतं तेवढं चांगलं एक्स्ट्रा आणलं नाही. तर आता हे जे आहे ते श्रीचं साहित्य संपलंय आता हे आमचं घर पेन्सिल राहिली ना श्रीची थांब थांब एका जागी नीट बसायचं ती संपल्यानंतर पूर्ण संपल्याशिवायच्यातली पेन्सिल काढायची नाही ओके बघायला येणार पण ही सध्याच वापरायची नाही नटराज पेन्सिल. त्यानंतर आता हे जे साहित्य आहे ना ते सगळं आहेत आता तिथं बसतो नाहीतर इथं मला हेल्प करणार असेल तर कर तर या इथे तुम्हाला हे दिसत असेल तर हे सगळं जे साहित्य आहे ते आमचं महिन्यातली जी ग्रोसरी असते ती आहे म्हणजे रेग्युलरचं आपलं जे डेली बेसिस वर लागणारं साहित्य ते आहे संपलेलं आहे फक्त हे ना. तसं तर आमचं महिन्याचं जे काही लिस्ट केलेले असते ते सगळं साहित्य असतंच थोडस एक्स्ट्राच असतं कारण की माहित नसतं बघा कधी कशी काय वेळ असते आणि त्यामुळे मग आत्ता हे जे आहे ते थोडं मध्यंतरी पाहुणे वगैरे आल्यामुळे काही गोष्टी थोड्याशा संपल्या होत्या त्याच फक्त आणल्यात सगळं नाही आणलेलं त्यामुळे इथं तुम्हाला दिसत असेल हे विंजेल भांडी घासण्यासाठी. तसं तर लसूण आणि अद्रकची पेस्ट घरी असतेच परंतु कधी जर इमर्जन्सी असेल आता श्रीचा टिफिन पण द्यायचा असतो तर जर सोलायला वेळ नसेल तर अशा वेळेसाठी हे आणलं. त्यानंतर माझे दोन क्लचर आणलेत कारण माझे क्लचरच सापडत नाही सगळीकडे शोधलं श्रीचं काहीतरी त्याच्यामध्ये असणार कारण तोच घेतो माझे क्लचर लिपस्टिक आयलायनर काहीच ठेवत नाही आणि ते हे आपले रेग्युलरचे डव साबण. त्यानंतर हे श्रीचं आहे तो घरी बसला ना म्हणून आणले श्री तुझं जास्त आहे की रे साहित्य हे बघा श्री. आणि इथं मटकी कारण की श्रीला त्याच्या टाइम टेबल मध्ये दिलंय की स्प्राउटेड वगैरे द्यायचे म्हणून घरचे वाटाणे आहेत हरभरे फक्त मटकी नव्हती ना हो त्यामुळे मटकी आली कारण त्याला डेली बेसिस लागतं. त्यानंतर इथं तुम्हाला दिसत असेल जेमिनी ऑइल आमच्या गावाकडं घाण्याचं तेल वापरतात पण आता काय करणार इथं पर्याय नाही त्यामुळे रिफाईन ऑइलच वापरावं लागतं. आणि रिन साबण कपड्याची साबण
भांड्याची साधन त्यासोबतच. आता या दिवसांमध्ये थोडस कपडे लवकर सुकत नाहीत आणि एखादा जर थोडा जरी ओला राहिला ना कपडा पावसामुळे वगैरे वाळला नाही तर त्याचा खूप घाणेरडा वास येतो. म्हणून मग इथे तुम्हाला दिसत असेल हे कम्फर्ट हे थोडस टाकलं तर बऱ्यापैकी याच्या मग आता बघा हे कपड्याचे आहेत हे भांड्याचे आहेत आणि हे कपड्याचे आहेत. तर हे निर्मा पुडा त्यानंतर हे विम जेल आणि श्री सॉर्टिंग करून करून त्याचं त्याचं वेगळीकडे गेलं. हे लागतं सकाळी आई पण गुळाचा चहा घेते त्यामुळे मग गुळ पावडर सध्या गुळ पावडर संपलेली होती तर ती असंच गुळ खिसून घालत होती त्यामुळे मग म्हटलं आता आणावंच. तर मग हे गुळ पावडर लागणार असेल दररोज डेली बेसिसवर सकाळी आई वापरतेस आणि मी सुद्धा पिठे गुळाचा चहा बनवते तेलाचं पॅकेट. त्यानंतर जिरं संपलं होतं ते आणि हे भडंग छोटी भूक लागली तर मग तर तुम्हाला दिसत असेल बघा श्रीने कसं सॉर्टिंग करून त्याचं त्याचं हे सगळं असं बाजूला काढून घेतलंय आणि हे रेग्युलरचं आमचं जे काही लागणार कमी पडल्याला जेवढं होतं तेवढंच आणलंय आणि मंथली आपला जो रेग्युलर राशन असतं भरणं ते होतंच आमचं तर सध्या एवढंच आणलंय कारण हे संपलं होतं. सो श्रीचीच खरेदी आज जास्त होती. श्री मजा तुझी खुश तो नाराज झाला होता जाताना म्हणून तर मी जाताना इथून शूटच घेतलं नाही कारण तो प्रचंड नाराज झाला होता की जायचंय यायचंय म्हणून. पण बाहेर पाऊस होता पाऊस होता त्याला जर नेलं असतं तर भिजला वगैरे असता म्हणून मग आम्ही टाळलं. तसंही बारीक बारीक पाऊस होता बाहेर आहे की नाही हो आणि आणखी तर कोड मोठा होता होय. मग तुला नको म्हटल्याला ऐकतोस का तू ऐकतोस का ऐकायला पाहिजे. मग एवढ्या सगळ्या छान छान वस्तू मिळाल्या की नाही तुला आवडलं ना. हा तर आणखी एक दोन वस्तू आम्हाला नाही मिळाल्या ज्या स्त्रीच्या अतिशय महत्वाच्या होत्या जो की युनिफॉर्म आहे आणि त्यासोबतच ते सगळंच मग त्याच्यात आलं युनिफॉर्म मध्ये आणि त्याचं जे काही शाळेचं किट आहे बुक्सचं वगैरे ते तेवढं राहिलंय कारण झालं असं की आम्ही पोहोचलो तिथे वेळेत सगळं झालं पण ते म्हटलं की स्टॉक संपलाय जसा स्टॉक येईल तसं तुम्ही आलात तुम्हाला आम्ही शाळेत कळवतो. तर ही होती आजची स्त्रीची स्कूलची शॉपिंग जे काही आता ह्या सीझन मध्ये लागणार आहे जसं पावसाळा आहे तर तुम्हाला तर माहिती आहे त्यात आणखी छत्री एक आम्हाला मिळाली नाही होत्या पण याच्या साईजनुसार नव्हत्या मोठ्या होत्या आणि क्वालिटी आवडत नव्हती तेवढी त्यामुळे ते बोलले की मी येते घेऊन येतो. आता उशीर झाला आणि पाऊस जर आला तर मग बराच वेळ जाणार आणि ते गेलेत मग अशीच. मग आता या व्हिडिओचा एंड करायचा तर स्त्रीला कसं वाटली शॉपिंग बघूया. खूप म्हणजे खूप जास्त आवडली. आता स्टडी करणार रेग्युलर स्कूलला जाणार हा तर मग आता टिफिन पूर्ण संपवणार आणि अभ्यास करणार. चला मग आता होमवर्क करायला लागेल. तुझ्या आवडीचं सगळं घेतलं की नाही थांबी एंड करू आपण व्हिडिओचा आणि मग जा. तर ही होती आमची सगळी शॉपिंग. कसं वाटलं तुम्हाला आजचा व्लॉग ते पण आम्हाला सांगा. हो नसरी आणि तुमच्या दोघांसाठी आणलेली पाणीपुरी खाल्ली नाही तुम्ही कुणाला आवडती आजीला आजी थोडस खायला शिकायली. आता तिला तितकं जास्त बाहेरचं काही आवडत नाही तरी पण मी फोर्स करत असते की सगळंच खाऊन पाहायला पाहिजे म्हणून. तर आता थोडं थोडं आजी पण शिकायला लागली. हो ना गाजी थोडं थोडं खायला लागली. हा तर मग चला आता हे सगळं आवरून ठेवते. विसरी आता अभ्यास करेल. अगोदर पाणीपुरी खा आणि मग अभ्यासाला लाग. ओके होमवर्क कम्प्लीट करा. तर चला मग आणि श्रीचा जो काही म्हणजे त्याचा युनिफॉर्म आहे किंवा ते सगळं तुम्हाला जर पाहायची इच्छा असेल तर लवकरच तो सुद्धा व्लॉग मी घेऊन येईन. सो चलो या नोटवरच आजचा हा व्लॉग मी इथंच थांबवते. भेटतो तुम्हाला लवकरच उद्याच्याच नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय.